मी आज बनवलेली आहे सोयाबीन रस्सा भाजी। हे बघा मस्त आणि खूप छान सोयाबीन रस्सा भाजी मी कशी तयार केली याची रेसिपी पूर्ण बघा। आवडली तर लाईक करा, शेअर करा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार मैत्रिणींनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला सोयाबीन रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। सोयाबीन रस्सा भाजी कशी तयार करायची आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय हे मी तुम्हाला दाखवते। ही सोयाबीन वडी मी घेतलेली आहे, न्यूट्रेलाची सोयाबीन वडी घेतलेली आहे। खाण्यासाठी खूप टेस्टी लागते ही वडी। त्यासाठी लागणारं साहित्य हळद, चवीनुसार मीठ, लाल मिरची मी पाण्यात भिजत ठेवलेली आहे अर्धा तास झालं, धणा पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, तेल, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टमाटर, कांदा, कसुरी मेथी, कढीपत्ता, 4-5 काजू घेतलेले आहेत, ओलं खोबरं। तर चला सोयाबीनची रस्सा भाजी कशी तयार करायची हा व्हिडिओ आपण पूर्ण बघूया। एका टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालं की आपण सोयाबीन वडीमध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी नॉर्मल गरम झालेलं आहे, आपल्याला जास्त पाणी गरम करायचं नाहीये। आपण गॅस बंद करूया आणि पाणी सोयाबीन वडीमध्ये टाकूया। सोयाबीन वडी आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत भिजत ठेवायची आहे। तर चम्मचने मी सगळी सोयाबीन वडी पाण्यामध्ये मिक्स करून घेते। सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला सोयाबीन वडी भिजवायची आहे। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। कढई मी गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये टाकूया आपण एक चम्मच तेल। तेलामध्ये टाकूया आपण कांदा। कांदा टाकून घेतलाय। कांदा आपण चांगला हलका लाल होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचा आहे। कांदा बघा हलका हलका लाल झालेला आहे ना। आता याच्यामध्ये आपण टाकूया टमाटर। टमाटर आणि कांदा आपण चांगला फ्राय करून घेऊ। कांदा टमाटर चांगला फ्राय झालाय। आता आपण याच्यामध्ये टाकूया अद्रक, लसूण आणि काजू। हे सगळा मसाला आपण चांगला तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत मस्त फ्राय करायचा आहे। हा कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, काजू खूप छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये। आता मी एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेते। कांदा, टमाटर, अद्रक, लसूण आणि काजू मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण त्याच कढईमध्ये ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर कांदा खोबरं भाजल्यामुळे कढई लाल झाली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकायचं। तेल टाकलंय। आता आपण थोडंसं हलकं हलकं लाल होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे। ओल्या खोबऱ्याचा बघा कलर चेंज झालेला आहे। आता हे खोबरं आपलं भाजून झालंय। आता आपण गॅस बंद करूया आणि हे ओलं खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कांदा, टमाटर, अद्रक, लसूण आणि काजू, ओलं खोबरं हा मसाला भाजून झालेला आहे। तर आता हा सगळा मसाला आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि ही लाल मिरची आपण जी भिजत ठेवली होती अर्धा तास, ही मिरची आपण हा सगळा मसाला एकत्र मिक्सरला पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। तो मसाला वाटून झाला की पुढे तुम्हाला मी रेसिपी दाखवते। सोयाबीन वडी बघा एकदम सॉफ्ट आणि मस्त भिजलेली आहे। आपण मसाला फ्राय करेपर्यंत सोयाबीन वडी मस्त भिजलेली आहे। आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। असं दाबून प्रेस करून आपल्याला व्यवस्थित सगळं ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे।
सोयाबीन मधलं मी सगळं पाणी काढून प्रेस करून सुखी सोयाबीन वडी करून घेतलेली आहे। कढई मी गरम करायला ठेवली आहे। कढई मध्ये टाकूया आपण 2 चम्मच तेल। तेलामध्ये टाकायचं आहे आपण थोडंसं चवीनुसार मीठ, 1/2 चम्मच हळद। तेलामध्ये फ्राई करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये टाकूया सोयाबीन वडी। आपला सोयाबीन वडी तेला मिठामध्ये चांगली फ्राई करायची आहे। आता सोयाबीन वडी आपण मस्त तेलामध्ये फ्राई करून घेऊया। बघा सोयाबीन वडीचा कलर चेंज झालेला आहे। मस्त असं चांगला सोयाबीन वडी आपण भाजून घ्यायची आहे तेला मिठामध्ये, कारण याचा कच्चा वास असा गेला पाहिजे। म्हणून सोयाबीन वडी बघा चांगली लाल लाल आणि मस्त भाजून झालेली आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। सोयाबीन वडी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे, मस्त लाल लाल। आणि अशी पण आपण नुसती खाल्ली ना सोयाबीन वडी तरी खूप छान लागते। आणि मसाला बघा मी सगळा एकत्र वाटून घेतलेला आहे, एकदम बारीक असा एकदम बारीक पेस्ट केलेली आहे। तर चला आता सोयाबीन वडी रस्सा आपण बनवायला घेऊया। कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये टाकूया आपण 2-3 चम्मच तेल, आणि आपला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे। तेल चांगलं आपण गरम करून घेऊया। तेल छान गरम झालेलं आहे। तेलामध्ये टाकूया आपण कढीपत्ता। कढीपत्ता चांगला तडतडून घेऊया। कढीपत्ता छान तडतडलेला आहे। याच्यामध्ये टाकूया आपण वाटण केलेला मसाला। मसाला आपण छान तेलामध्ये फ्राई करून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत मस्त आपल्याला मसाला भाजायचा आहे। मसाला तेलामध्ये छान फ्राई झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपले मसाले ऍड करूया। याच्यामध्ये टाकूया आपण हळद 1/2 चम्मच, जिरा पावडर 1/2 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, धना पावडर 1/2 चम्मच, आणि मसाल्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ। आता हे सगळे मसाले आपण एकदा मस्त फ्राई करून घेऊया। बघा सगळे मसाले मी एक जीव तेलात मसाल्यात फ्राई केलेले आहेत। आपण जे गरम मसाले ऍड केलेत ते आता हे चांगले आपण तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे। हे बघा मसाल्याला किती छान कलर आलेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण कसुरी मेथी आणि एकदा सगळा मसाला मिक्स करून घेऊया। सगळा मसाला एकदम छान फ्राय झालाय आणि असाच ह्याचा खमंग असा वास येतोय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पाणी। पाणी टाकून आपण सगळा मसाला मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ग्रेव्ही तयार करा, थोडेसे पातळ पाहिजे असेल तर पातळ करा। मी थोडंसं घट्टच तयार करणार आहे चपातीबरोबर खाण्यासाठी, आणि भाताबरोबर पण खूप छान लागते अशी। हां बघा अशी घट्ट मी ग्रेव्ही तयार करते। आता ह्याला थोडी आपण उकळी येऊ देऊया। ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया सोयाबीन वडी। सोयाबीन वडी टाकून आपण 10 मिनिटं सोयाबीन वडी चांगली मस्त मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे, मग आपली सोयाबीन रस्सा भाजी तयार होईल। सोयाबीन रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे। बघा खूपच छान आणि मस्त ग्रेव्ही पण तयार झालेली आहे। तर चला आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते। एका बाउलमध्ये तुम्हाला मी सोयाबीन रस्सा भाजी काढून दाखवते। बघा खूपच छान आणि मस्त भाजी तयार झालेली आहे। खाण्यासाठी पण खूपच छान लागते, मस्त खूपच भारी एकदम एक नंबर भाजी तयार झालेली आहे। बघा एका बाउलमध्ये तुम्हाला मी सोयाबीन रस्सा भाजी काढून दाखवली। याच्यावर टाकूया आता आपण थोडीशी मस्त कोथिंबीर।
तर मैत्रिणीनो, सोयाबीन रस्सा भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जे कोणी माझ्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।